Good morning students and welcome you in our LBS online class. Children, tell me what you can see in this picture. Tell me. Correct. There is house, plants and garden. We see in this picture house, plants and garden. So children, today we are going to start our new chapter number 5, food and homes of animals. Okay, chapter number 5, food and homes of animals. So children, tell me some animals name. Correct. Horse, goat, tiger, lion, bear. These are names of some animals. So children, in this chapter we learn about homes of animals and foods of animals. Okay, so firstly I will read, you listen carefully. Food and homes of animals. Like all living things, animals also need food to live and grow. They move from one place to another in search of food and shelter. Dab is time. Match the animals to the names of their favorite food. Okay children, carrot, red chili, grains, grass, fish and meat. So listen carefully children. Food means anna, homes means ghar and animals means prani. Tar baga aaple he je chapter ahe, chapter number 5, food and homes of animals, manje je prani ahe tar pranyanchi ghar ani anna या विषयी आपण या चॅप्टरमध्ये माहिती शिकणार आहोत. लाईक ऑल लिविंग थिंग्स म्हणजे सर्व जे सजीव आहेत, आपण फर्स्ट चॅप्टरमध्ये शिकलो आहोत की सर्व सजीवांप्रमाणे, लिविंग थिंग्स मीन्स सजीव, तर जसं सर्व सजीवांना अन्नाची गरज असते किंवा घराची गरज असते, त्याचप्रमाणे ॲनिमल्स ऑल्सो नीड फूड. ॲनिमल्स ऑल्सो नीड फूड म्हणजे सर्व सजीवांप्रमाणे जे प्राणी आहेत, तर त्या सर्व प्राण्यांना देखील फूड म्हणजे अन्नाची गरज असते. कशासाठी? तर लिव अँड ग्रो म्हणजे जगण्यासाठी आणि वाढ होण्यासाठी त्यांना देखील फूड म्हणजे अन्नाची गरज असते. दे मूव फ्रॉम वन प्लेस टू अनदर. बघा मग ते काय करतात की वन प्लेस, मूव म्हणजे काय तर हालचाल करणे किंवा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणे. तर मग हे जे प्राणी असतात तर ते काय करतात की एका ठिकाणावरून अनदर म्हणजे दुसऱ्या ठिकाणी ते कशासाठी जातात, सर्च ऑफ फूड अँड शेल्टर म्हणजे अन्नाच्या शोधासाठी, किंवा मग शेल्टर म्हणजे काय, निवारा किंवा घर. तर या घराच्या शोधार्थ म्हणजे अन्न आणि निवासासाठी, म्हणजे अन्न आणि निवारा शोधण्यासाठी ते काय करत असतात, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात असतात. सो चिल्ड्रन, हिअर इज वन ॲक्टिव्हिटी. डॅब इज टाईम. मॅच द ॲनिमल्स टू द नेम्स ऑफ देअर फेवरेट फूड. या ठिकाणी तुम्हाला काही ॲनिमल्स दिसत असतील पिक्चरमध्ये, तर तुम्हाला काय करायचं आहे, या ठिकाणी जे बॉक्समध्ये काय दिलेलं आहे तर
जे फूड आहे तर त्या फूडचे नेम इथं दिलेले आहे. तर तुम्हाला काय करायचं की ह्या प्राण्यांना काय आवडतं तर त्यांच्या त्या अन्नासोबत म्हणजे त्यांच्या आवडत्या गोष्टीसोबत ते जे खातात आवडीने तर त्याच्यासोबत तुम्हाला काय करायचं आहे तर त्या फूडसोबत म्हणजे त्याच्या फेवरेट फूडसोबत त्याला मॅच करायचं आहे. मुलांनो बघा हे कोण आहे. करेक्ट, डक. तर मला सांगा डकला काय आवडतं, कोणतं फेवरेट फूड आहे डकचं, सांगा बरं. कॅरट खातो का डक? नाही. रेड चिली खातो का? नाही. ग्रेन्स खातो का डक? काय खातो? ग्रेन्स खातो? नाही. मग ग्रास खातो का तो? ग्रास पण खात नाही. डक कुठे राहत असतो मुलांनो? तर तो कशामध्ये राहतो? तळ्यामध्ये आपल्याला पाहायला भेटतो, आहे की नाही. तर मग तो निश्चितच काय खात असणार बरं डक? तर त्याचं फेवरेट फूड आहे फिश. ओके, त्यानंतरचं जे पिक्चर आहे मुलांनो तर हा कोण आहे बरं? रॅबिट. तर रॅबिटला काय खायला आवडतं? करेक्ट, रॅबिटला काय खायला आवडतं? कॅरट म्हणजे गाजर, हे त्याचं फेवरेट फूड आहे. त्यानंतर या ठिकाणी आपल्याला काऊ दिसत आहे. तर काऊ काय खाते बरं? काऊचं फेवरेट फूड काय आहे? तुमचं पण काही ना काही फेवरेट फूड असतं की नाही? तुम्हाला अशी विशेष कुठली ना कुठली गोष्ट तरी आवडत असते ना. मग काऊला काय खायला आवडतं बरं, सांगा बरं. करेक्ट, काऊ ईट ग्रास. ग्रास इज फेवरेट फूड ऑफ काऊ. ओके, देन नेक्स्ट, हु इज दिस? दिस इज अ लायन. सो टेल मी फेवरेट फूड ऑफ लायन. करेक्ट, लायन ईट मीट. मीट इज फेवरेट फूड ऑफ लायन. मीट म्हणजे काय? तर मांस. टेल मी हु इज दिस? करेक्ट, दिस इज अ पॅरट. टेल मी फेवरेट फूड ऑफ पॅरट. करेक्ट, रेड चिली. रेड चिली इज फेवरेट फूड ऑफ पॅरट. देन नेक्स्ट, हु इज दिस? दिस इज अ हेन. टेल मी फेवरेट फूड ऑफ हेन. करेक्ट, हेन ईट ग्रेन्स. ओके, सो ग्रेन्स इज फेवरेट फूड ऑफ हेन. ओके चिल्ड्रन, डिड यू गेट इट? सो आवर टुडेज न्यू वर्ड्स आर मूव प्लेस अनदर सर्च शेल्टर एनिमल्स फेवरेट ग्रेन्स अँड मीट. दीज आर आवर टुडेज न्यू वर्ड. सो चिल्ड्रन राईट अँड लर्न ऑल न्यू वर्ड्स. दिस इज युअर टुडेज होमवर्क. अँड रिमेनिंग पार्ट ऑफ अवर चॅप्टर वी विल लर्न नेक्स्ट व्हिडिओ. ओके चिल्ड्रन, इन नेक्स्ट व्हिडिओ वी हॅव लर्न फूड ऑफ ॲनिमल्स. ओके, थँक्यू.